हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. चांदवड नगर परिषदेतर्फे वाढवण्यात आलेल्या पाणीपट्टी विरोधात चांदवड शहरातील विविध भागातील महिला व नागरिकांनी मोर्चा काढत थाळीनाद करत चांदवड नगर परिषद येथे निवेदन देत वाढीव पाणीपट्टी तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. चांदवड नगर परिषदेतर्फे मोठा गाजावाजा करत शहरासाठी पाणी योजना आणली होती, परंतु या योजनेच्या नावाखाली संपूर्ण शहरात रस्त्याची दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डे आहे. संपूर्ण शहराची दुरवस्था झाली. सद्यस्थितीलाच पाणी 4 ते 5 दिवसातून येत आहे, त्यातच नवीन नळ जोडणी कनेक्शनही जास्त असल्याने ही फी कमी करण्यात यावी. आधीच प्रचंड महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांवर वाढीव पाणीपट्टीमुळे दरवर्षी 4,800 रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. आधी ही पाणीपट्टी 1,100 रुपये होती, मात्र प्रशासनातर्फे 4 पट पाणीपट्टी केल्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाकाच्या बाहेर पाणीपट्टी असल्यामुळे संतप्त झालेल्या विविध पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व महिलांनी चांदवड नगर परिषदेला निवेदन देऊन वाढीव पाणीपट्टीचा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. चांदवड शहरामध्ये आज शहराच्या वाटेने सर्व गावकरी आलेले आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे का जे 25 रुपयाचं 1,000 लिटर पाणी देणार आहे आज नगर परिषद, तर आम्हाला ते 25 रुपयाचं 1,000 लिटर पाणी नकोय. आम्हाला 5 रुपयामध्ये 1,000 लिटर पाणी द्यायचं जर असेल तर, नाही तर नका देऊ आम्हाला पाणी असे. कारण ह्या गावामध्ये कष्टकरी आणि गोरगरीब लोक राहत आहे आणि एवढी पाणीपट्टी देत आहे हे लोक, तसे गोरगरीबांनी पाणीपट्टी कशी भरायची. आणि त्यानंतर चांदवडमध्ये ज्यांनी जे पाणी पुरवठा जे दिलेला आहे, पाणीचे नळ कनेक्शन, ते अर्धवट स्वरूपामध्ये दिलेलं आहे, त्यामुळे लोकांपर्यंत पाणी पोहोचत नाही. आणि लोकांवर अशी सक्ती करत आहे का तुम्ही एवढे पाणीपट्टी भरा, तर ही निर्बंध जे कडक लावलेले नगर परिषदेने व शासनाने, लवकरात लवकर शासनाने ह्या लोकांच्या ज्या समस्या आहे या निदर्शनाला ठेवून तात्काळ याच्यावर निर्णय घ्या आणि आम्हाला 5 रुपयामध्ये 1,000 लिटर पाणी द्या. तसे नाही जर झाले तर चांदवड शहराच्या वतीने या नगर परिषदेला टाळे लावल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता या प्रशासनाने घेण्यात यावी. आजचा महागाईचा काळ बघता आज तुम्ही नगर परिषदेने जे नवीन GR आणला आहे त्या आम्हाला सर्व नागरिकांना मान्य आहे, कारण की तुम्ही आज पाण्याचे चार्जेस 500 रुपये महिना असं करत आहे आणि महिन्याला 6,000 रुपये असं सांगत आहात. पण आता इथून माग नळपट्टी आम्हाला 1,100 रुपयेच येत होती. सर्वसामान्यांना न पेलवणारी अशी ही गोष्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे चांदवडकर वरच्या गावातून सगळ्या महिला या गोष्टीला विरोध करतो आणि आम्हाला ही गोष्ट मान्य नाही आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.